वेलकम बैक ऑल द स्टूडेंट्स ऑफ 12th स्टैंडर्ड. वी आर टुडे कंटिन्यूइंग विथ अ न्यू टॉपिक दैट इज कॉल्ड एज इनहेरिटेंस एंड वेरिएशंस. इनहेरिटेंस एंड वेरिएशन. फाइनली वी हैव कवर्ड फिनिश्ड अवर सेकेंड टॉपिक एंड नाउ टुडे दिस इज अ न्यू टॉपिक. Little difficulty you might have in reading this page. कारण थोडं ते खराब झालेलं आहे पेज. बट आय होप यू विल सी ऑल द कंटेंट्स. यू कॅन सी ऑल दिस. अदरवाइज आय विल एक्सप्लेन यू इन द अदर लीफलेट. सो कंटिन्युइंग विथ अवर सिलेबस इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. दिस इज द टॉपिक. This branch of biology, which is related with inheritance, is comparatively very new. It is comparatively very new. Why? Because we doesn't know many things about this inheritance and how this inheritance is carried, etc. But in the last 30 or 40 years only, we come to know much about this. But the branch has started with a great person that we'll see. The first topic in this is chromosomes and mechanism of inheritance. Chromosomes and mechanism of inheritance. Okay. Now you know what is mean by chromosome. माहिती आहे का तुम्हाला क्रोमोझोम म्हणजे काय? शिकले का तुम्ही कुठे क्रोमोझोम्स? आठवतोय हा शब्द? क्रोमोझोम्स म्हणजे गुणसूत्र, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, बरोबर. आणि जेव्हा सेल डिवाईड होत असते तेव्हा त्या सेलमध्ये क्रोमोझोम्स आपल्याला डिस्टिंक्टली न्यूक्लियसच्या आतमध्ये दिसतात. क्रोमोझोम्स आर ऑलवेज प्रेझेंट इन पेअर अँड इन अवर बॉडी देअर आर 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम. किती क्रोमोझोम्स आहे आपल्या सेल्समध्ये? 23 क्रोमोझोम. म्हणजेच 23 क्रोमोझोमच्या जोड्या, म्हणजे 46 क्रोमोझोम. ओके. या क्रोमोझोम्सवरती आपलं इनहेरिटन्स जे आहे ते डिपेंड असतं. कसं ते आपण बघू. त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला बघावं लागेल व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ हेरिडिटी ऑर इनहेरिटन्स. द डेफिनेशन ऑफ हेरिडिटी ऑर इनहेरिटन्स काय डेफिनेशन आहे? इट इज द ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीमध्ये जी आपली अनुवंशिक माहिती जात राहते त्याला म्हणतात इनहेरिटन्स ऑर हेरिडिटी, किंवा मराठीमध्ये त्याला म्हणतात अनुवंशिकता. बरोबर आहे ना? बघा, तुमच्या आईवडिलांचे गुणधर्म तुमच्यामध्ये आलेले असतात, तुमच्या आईवडिलांमध्ये त्यांच्या आईवडिलांचे गुणधर्म आलेले असतात, त्यांच्यामध्ये त्यांच्या आईवडिलांचे गुणधर्म आलेले आहेत, तुमचे गुणधर्म तुमच्या पुढच्या पिढीमध्ये जातील. सो दिस इज हाऊ फ्रॉम जनरेशन टू जनरेशन द इनहेरिटन्स ऑर द कॅरेक्टर्स आर ट्रान्समिटेड फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. यालाच म्हणतात अनुवंशिकता, इनहेरिटन्स, हेरिडिटी, राईट. मग ही हेरिडिटीबद्दल आपल्याला या धड्यामध्ये माहिती घ्यायची आहे, ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल याची सुरुवात कशी झाली, कोणी शोधून काढलं आहे की गुणधर्म एका पिढीतून पुढच्या पिढीमध्ये जातात? तर ऑल दिस हॅज स्टार्टेड विथ अ ग्रेट मॅन कॉल्ड ॲज ग्रेगर जॉन मेंडल. ग्रेगर जॉन मेंडल. तुम्हाला माहिती आहे का मेंडलची गोष्ट? तुम्हाला 10वीमध्ये असेल बघा मेंडल, मेंडलचे एक्सपेरिमेंट्स वगैरे असतील कदाचित. तर आता तुमच्या पुस्तकात कसं दिलं आहे माहिती आहे का?
हॅव रेफर्ड युअर बुक, 12th बुक. तर आपण जेव्हा एखादा पिक्चर बघतो तेव्हा त्या पिक्चरमध्ये सीन्स असतात बघा. पहिला सीन झाला की पुढचा सीन चालू होतो, बरोबर. तसं समजा इमॅजिन करा की पहिल्या सीनमध्ये दाखवलं की एक मुलगा आणि मुलगी भेटले, त्यांचं लग्न झालं, बरोबर. आणि लगेच पुढच्या सीनमध्ये त्यांच्या हातामध्ये बाळ झालं आहे, बाळ दाखवलं आहे. म्हणजे काय की जो मधला पिरियड आहे की यांचं लग्न झालं का नाही झालं, बरोबर, यांनी बाळ ॲडॉप्ट केलं, काय झालं, किती दिवस गेले, म्हणजे जस्ट फॉर एक्झाम्पल, सिरियसली घेऊ नका, फक्त एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो आहे. अशा पद्धतीने त्या पुस्तकात दिलेलं आहे, पुढचं मागचं काहीच नाही, डायरेक्ट उड्या मारलेल्या आहेत. तर आपल्याला त्या सगळ्या गोष्टी ज्या दिलेल्या नाही आहेत त्या एक्सप्लेन करायच्या आहेत, ओके. इथे मेंडलबद्दल फक्त एका लाईनीत माहिती दिलेली आहे की मेंडल हा जो आहे ग्रेगर जॉन मेंडल, सन ऑफ अ पीझंट फार्मर, बॉर्न इन मोराविया इन 1822, वॉज द फर्स्ट हू गेव ॲक्युरेट एक्सप्लेनेशन फॉर द मॅकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स बाय युझिंग हायब्रिडायझेशन टेक्निक. बरोबर, एवढं तुमच्या पुस्तकामध्ये मेंडलबद्दल दोन ओळीमध्ये दिलेलं आहे. पण विल डिस्कस मोर अबाउट मेंडल, सो दॅट मेंडलने काय केलं होतं आणि ते काम किती महत्त्वाचं होतं, दॅट विल एबल टू अंडरस्टँड. ओके, सी, ग्रेगर जॉन मेंडल वॉज अ व्हेरी वॉज फ्रॉम अ व्हेरी पुअर फॅमिली, पीझंट फार्मर म्हटलं पुअर फार्मर, बरोबर. आणि मग मेंडल त्या मिशनरींच्या शाळेमध्ये शिकला, त्याच्यानंतर मेंडलने पदवी घेतली, त्याच्यानंतर पदव्युत्तर शिक्षण, पोस्ट ग्रॅज्युएट झाला. आणि मग नंतर तो त्याच मिशनरीच्या शाळेमध्ये फादर म्हणून त्या चर्चमध्ये कामाला लागला. आणि त्यांची जी शाळा होती, ओके, त्या शाळेमध्ये सायन्सचा टीचर म्हणून काम करायला मेंडलने सुरुवात केली. ओके, लक्षात येत आहे. मेंडल जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं तेव्हा त्याने चर्चमध्ये फादर, म्हणजे ते ख्रिश्चन लोकांचे असतात ना फादर चर्चमधले, ते फादर धर्मगुरू म्हणून काम करायला सुरुवात केलं. आणि त्याच चर्चची जी शाळा होती त्या शाळेमध्ये सायन्स टीचर म्हणून काम करायला सुरुवात केली. सो ही वॉज अ टीचर ॲज वेल ॲज ही वॉज अ फादर, धर्मगुरू पण होता, शिक्षक पण होता, सायन्सचा शिक्षक होता. ही सगळ्यात मोठी गोष्ट, ज्यांना तुम्ही आयुष्यामध्ये तुम्हाला सायन्सबद्दल गोष्टी माहिती पाहिजेत, बरोबर, म्हणजे सायन्स तुम्ही कुठे ना कुठे तरी शिकलेलं पाहिजे असं मला वाटतं. तर फॉर्च्युनेटली मेंडलने जेव्हा हे एक्सपेरिमेंट स्टार्ट केले तेव्हा त्याला मॅथ्सबद्दल, मॅथेमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स आणि जनरल सायन्स याबद्दल माहिती होती. मग काय झालं, मेंडलने एक्सपेरिमेंट कसे स्टार्ट केले, तर मेंडल जेव्हा संध्याकाळच्या वेळेस ते चर्चच्या आवारामध्ये फिरायचा, तेव्हा त्याला तिथे त्या चर्चच्या आवारात वाटाण्याची झाडं लावलेली होती, वेल होते वाटाण्याचे, आणि त्याला नेहमी त्याचं लक्ष जायचं त्याच्याकडे. पण एका दिवशी अचानक त्याच्या डोक्यामध्ये वीज चमकली. अनेक शास्त्रज्ञांना अनेक गोष्टी अचानकपणे कळलेल्या आहेत, बरोबर. तर रोज तो ते वाटाण्याचे झाडं बघायचा, पण एका दिवशी त्याला त्याच्यामधला जो सायन्सचा पार्ट आहे तो क्लिक झाला. काय तर मेंडलला वाटलं, यार हे सगळे वाटाण्याचे झाडं आहेत, ऑल दीज आर द पी प्लांट्स, पण हे सगळे झाडं सेम नाही आहेत, काही झाडं उंच आहेत, काही झाडं छोटी आहेत, काही झाडांना पिवळ्या रंगाच्या शेंगा आहेत, काही झाडांना हिरव्या रंगाच्या शेंगा आहे, काही झाडांना जांभळी फुलं आहे, काही झाडांना पांढऱ्या रंगाची फुलं आहे, ओके, काही झाडांमध्ये ग्रीन कलरचे वाटाण्याचे दाणे, काही झाडांमध्ये पिवळ्या रंगाचे वाटाण्याचे दाणे. सो मेंडल वॉज कन्फ्युज्ड
अँड ही स्टार्टेड थिंकिंग की असं कसं काय झालं. जर हे सगळे वाटाण्याचे झाड आहेत तर या सगळ्या झाडांमध्ये जे कॅरेक्टर्स आहेत ते कॅरेक्टर्ससुद्धा सेम पाहिजे होते, त्याचे गुणधर्मसुद्धा सेम पाहिजे होते असं मेंडलला वाटलं. अँड ही स्टार्टेड हिज एक्सपेरिमेंट्स ऑन पी प्लँट. दिस वॉज वन ऑफ द मोस्ट फेमस एक्सपेरिमेंट इन द हिस्ट्री ऑफ सायन्स बिकॉज ही कॅरीड आउट हिज एक्सपेरिमेंट्स फॉर द पिरियड ऑफ 9 years. विचार करा मित्रांनो, 9 वर्ष मेंडल त्या वाटाण्याच्या झाडांवरती एक्सपेरिमेंट प्रयोग करत होता, 9 वर्ष विथ अ व्हेरी ग्रेट पेशन्स. आणि या 9 वर्षामध्ये मेंडलने जितकेही एक्सपेरिमेंट केले या सगळ्या एक्सपेरिमेंट्सच्या प्रत्येक स्टेप, एव्हरी स्टेप ऑफ ऑल दिस एक्सपेरिमेंट, ऑल द रिझल्ट्स, ऑल द कॅल्क्युलेशन्स, एव्हरीथिंग वॉज प्रॉपरली रेकॉर्डेड बाय मेंडल. द स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस ऑफ ऑल द डेटा ही हॅड कलेक्टेड हॅज बीन डन. त्याने जो डेटा कलेक्ट केला होता ना, जे रिझल्ट्स होते त्याचं स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस पण मेंडलने केलेलं होतं. ही हॅज एक्सप्रेस्ड हिज रिझल्ट्स इन द फॉर्म ऑफ रेशोज. गुणोत्तराच्या प्रमाणात त्याने त्याचे रिझल्ट काढले होते. अँड दिस वॉज रिअली अ व्हेरी ग्रेट वर्क ॲट द टाईम ऑफ 1866, साधारण 1866 साली. त्याच्यानंतर 9 वर्ष प्रयोग केल्यानंतर मेंडलने या प्रयोगाचा जो सायंटिफिक पेपर आहे, हा सायंटिफिक पेपर एका सायंटिफिक मॅगझिनमध्ये पब्लिश केला, जी सायन्स सोसायटी होती त्यांचं जे मासिक निघायचं, त्या मासिकात मेंडलने हा त्याच्या पूर्ण अभ्यासाचा पेपर पब्लिश केला. पण दुर्दैवाने त्या वेळेला बाकीचे जे शास्त्रज्ञ होते, जी सायन्स सोसायटी होती, त्यांना कोणालाही या मेंडलच्या अभ्यासाचं महत्त्व कळलं नाही. आणि मेंडलचा जो स्टडी आहे त्याची 9 वर्षाची जी मेहनत आहे ती सगळी दुर्लक्षित राहिली. ओके, मेंडलने सुद्धा जेव्हा सायन्स सोसायटीकडून काही रिस्पॉन्स मिळाला नाही तेव्हा मेंडलने सुद्धा तो विषय तिथेच सोडून दिला. ही स्टार्टेड हिज वर्क ॲज अ फादर अँड ॲज अ टीचर, कंटिन्यूड हिज वर्क. आणि 1884 साली मेंडल वॉज डाईड. ओके, एक धर्मगुरू म्हणून तो मेला, एक शिक्षक म्हणून तो मेला, पण मेंडल धर्मगुरू आणि शिक्षकपेक्षा मोठा शास्त्रज्ञ होता. मेंडलच्या डेथनंतर 16 वर्षाने म्हणजे 1900 साली 3 वेगळ्या देशातल्या 3 शास्त्रज्ञांनी साधारण एकाच वेळेला मेंडलचा हा पेपर पाहिला. त्यांच्या वाचनात मेंडलचा तो पेपर आला जेव्हा ते जुने मासिकं बघत होते तेव्हा. आणि या तिघांनाही खूप आश्चर्य वाटलं की कोणतेही साधनं नसताना, कोणत्याही सायंटिफिक ज्या गोष्टी आहेत, इन्स्ट्रुमेंट्स आहेत, त्यांचा वापर केलेला नसताना फक्त निरीक्षण आणि स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस याच्या साह्याने एका माणसाने 20 वर्षापूर्वी एवढा मोठा अभ्यास करून ठेवला आहे आणि तो अभ्यास कोणालाही कळला नाही. तर तिघांनाही खूप आश्चर्य वाटलं. त्यांनी मेंडलचे एक्सपेरिमेंट रिपीट केले. मेंडलने ते लिहिलेच इतका व्यवस्थित होते ना, इतका व्यवस्थित त्याचं डॉक्युमेंटेशन केलेलं होतं की स्टील इट वॉज कन्सिडर्ड ॲज वन ऑफ द बेस्ट डॉक्युमेंटेशन इन द एक्सपेरिमेंटल सायन्स. त्यांनी ते एक्सपेरिमेंट रिपीट केले आणि ते रिझल्ट्स परत ॲनालाइज केले. त्यांना ते रिझल्टसुद्धा जसं मेंडलने लिहून ठेवलं होतं तसे रिझल्ट्स त्यांनासुद्धा मिळाले. आणि त्यांनी मेंडलचं जे पूर्ण वर्क आहे ते रिपब्लिश केलं, परत एकदा पुनर्प्रकाशित केलं. आणि या वेळेला लोकांना कळलं
की मेंडल ने किती मोठा अभ्यास करून ठेवला होता. एंड फ्रॉम दैट टाइम मेंडल वॉज कंसिडर्ड एज द फादर ऑफ जेनेटिक्स. मेंडलच्या अभ्यासामुळे बायोलॉजीला एक नवीन ब्रँच मिळाली अँड दॅट ब्रँच वॉज जेनेटिक्स. बरोबर. आणि मेंडलला मग ही वॉज कन्सिडर्ड ॲज द फादर ऑफ जेनेटिक्स. त्याची जी थेअरी आहे दॅट थेअरी वॉज नेम्ड इन हिज ऑनर ॲज मेंडलिझम ऑर थेअरी ऑफ मेंडल. त्याने जे तीन नियम दिलेले होते द थ्री लॉज दे वेर नेम्ड आफ्टर हिम ॲज मेंडल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स. आणि अशा पद्धतीने मेंडलचं नाव सायन्समध्ये अजरामर झालं. पण दुर्दैवाने जोपर्यंत मेंडल जिवंत होता तोपर्यंत त्याच्या कामाचं महत्त्व कोणालाच कळलं नाही. हे सगळं झालं वेन ही वॉज डाईड. खेत मेल्यानंतर 20 वर्षांनी या सगळ्या गोष्टी झाल्या. सो म्हणून मित्रांनो की मेहनत असेल बघा. आता मेंडलने हार्डवर्क केलं होतं, मेहनत केली होती, पण त्याला कुठेतरी तो जो लक फॅक्टर असतो, एक्स फॅक्टर ज्याला आपण म्हणतो, तो लक फॅक्टर कमी पडला. बरोबर आहे ना. मेंडल मेहनती होता पण दुर्दैवी होता, त्याच्यामुळे त्याला शास्त्रज्ञ म्हणून त्याच्या जिवंत असताना मान्यता मिळाली नाही. पण मेंडल एका गोष्टीमध्ये अतिशय सुदैवी होता, लक्की होता, आणि ती गोष्ट म्हणजे त्याने अभ्यासासाठी निवडलेलं झाड. मेंडलने त्याचे जे एक्सपेरिमेंट्स आहेत ते पिया प्लँटवरती केले. पी प्लँट म्हणजे वाटाण्याचं झाड, पायसम सटायवम. आणि याते काय झालं, या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की या झाडामध्ये जेवढेही कॅरेक्टर्स आहेत, गुणधर्म आहेत, हे सगळे कॅरेक्टर्स हे सेपरेट आहेत, कोणताही कॅरेक्टर मिक्स होत नाही. आणि त्याच्यामुळे मेंडलला प्रत्येक कॅरेक्टर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्याचा अभ्यास करणं सोपं झालं. मेंडलच्या यशामध्ये, सक्सेसमध्ये त्याने निवडलेलं जे प्लँट आहे त्याचाही मोठा सहभाग होता. म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगतो. फॉर एक्झाम्पल, समजा एखादा पांढऱ्या रंगाचा घोडा असेल आणि एखादा तपकिरी रंगाचा घोडा असेल, तर त्या घोड्यांना जे पिल्लं होतात ना, ते पिल्लं कोणत्याही रंगाचे असं, किंवा तुम्ही कुत्र्याचे पिल्लं बघत असाल, इफ द मेल डॉग इज ब्लॅक अँड इफ द फिमेल डॉग इज व्हाईट, ओके, त्यांचे कुत्रं वेगळ्या वेगळ्या पिल्लं वेगळ्या वेगळ्या रंगाचे असतात. कोणी ब्लॅक अँड व्हाईट असतात, कोणी थोडेसे ब्लॅक असतात जास्त व्हाईट असतात, कोणी जास्त ब्लॅक असतात थोडेसे व्हाईट असतात, असं व्हेरिएशन्स बदल असतात त्यांच्यामध्ये. पण या वाटाण्याच्या झाडामध्ये असे कोणतेही बदल नव्हते. प्रत्येक गुणधर्म हा वेगळा होता आणि त्याच्यामुळे मेंडलला त्याचा अभ्यास करणं सोपं गेलं. राईट. सो दिस इज हाऊ द ग्रेट वर्क ऑफ मेंडल वॉज कॅरीड आउट. मेंडल कॅरीड आउट ऑल हिज एक्सपेरिमेंट्स बाय युझिंग हायब्रिडायझेशन टेक्निक. हां, मेंडलने त्याचे सगळे जे प्रयोग आहेत ना ते हायब्रिडायझेशन टेक्निकच्या साह्याने केले. हायब्रिडायझेशन म्हणजे काय, हायब्रिड्स बनवणे, दोन वेगळ्या वेगळ्या झाडांपासून एक झाड बनवणे. शे फॉर एक्झाम्पल, इफ दिस इज वन प्लँट, इफ दिस इज अनदर प्लँट, ओके, एक मेल प्लँट त्याने सिलेक्ट केलं, एक फिमेल प्लँट सिलेक्ट केलं, आणि यांच्यापासून मेंडलने काय केलं, तर नवीन झाड बनवलं. बरोबर. आता हे जे नवीन झाड बनवलं ना, या नवीन झाडामध्ये या दोन्ही झाडाचे गुणधर्म आहेत. हां, हे जे नवीन झाड मेंडलने बनवलं, से फॉर एक्झाम्पल, या झाडामध्ये
याचे पण गुणधर्म आहेत आणि याचे पण गुणधर्म आहेत. सो दिस इज द ॲडव्हान्टेज ऑफ हायब्रिड. हायब्रिडमध्ये मेल आणि फिमेल दोघांचे गुणधर्म पुढच्या पिढीमध्ये जातात. अंडरस्टूड? कळतं आहे? बघा, हे एक झाड होतं, हे दुसरं झाड होतं, यांच्यापासून हायब्रिड म्हणजे क्रॉस बनवून मेंडलने नवीन प्लँट बनवलं. या नवीन प्लँटमध्ये दोन्ही झाडांचे गुणधर्म आहेत. ओके, सो दिस हाऊ ही कॅरीड आउट हिज स्टडीज. सो मेंडलच्या आधीपर्यंत जे शास्त्रज्ञ आहेत ना, मेंडलच्या आधीचे जे महान शास्त्रज्ञ होते, त्यांना काय वाटायचं माहिती आहे का, की आईवडिलांचे जे गुणधर्म आहेत हे पुढच्या पिढीमध्ये रक्तातून जातात. ब्लीडिंग इनहेरिटन्स दिस इज कॉल्ड ॲज. आईवडिलांचे गुणधर्म पुढच्या पिढीमध्ये रक्तातून जातात. पण मेंडलने हे स्ट्रॉंगली डिसॲग्री केलं. मेंडलला वाटलं की हे चुकीचं आहे आणि मेंडलने सांगितलं की आईवडिलांचे गुणधर्म पुढच्या पिढीमध्ये रक्तातून जात नाही, कारण पुढची पिढी जेव्हा निर्माण होते तेव्हा कुठेही आईवडिलांचं रक्त एकत्र आलेलं नसतं. मग रक्तातून पुढच्या पिढीत कसे काय गुणधर्म जातील, जाऊ शकतात का? नो. ओके, सो मग काय म्हणाला मेंडल ते आपण बघू. इट वॉज सक्सेसफुली इन्व्हेस्टिगेटेड बिफोर द क्रोमोझोम्स हॅड बीन ऑब्झर्व्ड ऑर जीन्स वेअर नोन. मेंडलची जी क्षमता आहे, अद्भुत क्षमता आहे, ती अजून एका गोष्टीमध्ये होती. ती म्हणजे की ज्या वेळेस मेंडलने हे प्रयोग केले, जेव्हा त्याने त्याची थेअरी बनवली, जेव्हा त्याने त्याचे अनुवंशशास्त्राचे तीन नियम बनवले, त्यावेळेला कोणालाही क्रोमोझोमबद्दल माहिती नव्हतं, कोणीही क्रोमोझोम्स पाहिलेले नव्हते, जीन्सबद्दल कोणालाही माहिती नव्हतं. जीन्स म्हणजे काय प्रकार आहे, कुठे असतात जीन्स, कसे असतात, बरोबर, या गोष्टी लोकांना माहिती नव्हत्या. लोकांना काय, स्वतः मेंडललाही माहिती नव्हत्या. पण तरीसुद्धा अज्युमिंग सम थिंग्स मेंडलने हे सगळे एक्सपेरिमेंट केले आणि ते सगळे एक्सपेरिमेंट कसे होते, सक्सेसफुल होते. मेंडलने त्याचे एक्सपेरिमेंट गार्डन पिया प्लांटवर केले, ज्याचं शास्त्रीय नाव आहे पायसम सटायवम. इट इज फ्रॉम द फॅमिली पॅपिलियोनेसी. आणि मेंडलने सात वेगळे कॅरेक्टर्स ट्रेट्स ऑब्झर्व केले, सात गुणधर्म या झाडाचे ऑब्झर्व केले. हे गुणधर्म त्याने दोन गोष्टींमध्ये डिव्हाइड केले, वन इज डॉमिनंट अँड द अदर इज रिसेसिव. दोन गोष्टींमध्ये हे गुणधर्म त्याने डिव्हाइड केले, वन इज डॉमिनंट अँड द अदर इज रिसेसिव. डॉमिनंट आणि रिसेसिव या दोन्ही गोष्टी आपण पुढच्या सेशन्समध्ये बघणार आहे. तर कोणते गुणधर्म मेंडलने बघितले ते आपण बघू. पहिलं आहे सीड शेप, म्हणजे आकार, बीचा आकार. वाटाणा कसा असतो, गोल असतो, तुम्हाला माहिती. बट मेंडल हॅज ऑब्झर्व टू शेप्स, दोन, फक्त गोल नसतो वाटाणा. तर डॉमिनंट कॅरेक्टर इज राऊंड, बरोबर, गोल आकाराचा वाटाणा. आणि एक व्रिंकल्ड, म्हणजे असा सुरकुत्या पडलेला, असे दोन कॅरेक्टर्स त्याला ऑब्झर्व झाले. सीड कलर, ही ऑब्झर्व दॅट डॉमिनंट सीड कलर वॉज येलो अँड रिसेसिव्ह सीड कलर ग्रीन. पॉड शेप, म्हणजे शेंगेचा आकार, इनफ्लॅटेड. वाटाण्याची शेंग बघा अशी फुगलेली असते, फुगीर असते. पण अजून एका प्रकारची शेंग त्याने पाहिली, ऑब्झर्व केली, ती म्हणजे कॉन्स्ट्रिक्टेड. कॉन्स्ट्रिक्टेड म्हणजे
जी जलाशय दाते दाते बरोबर पॉड कलर शेंगेचा कलर डॉमिनंट वॉज ग्रीन रिसेसिव वॉज येलो. फ्लॉवर कलर पर्पल कलरचे फुलं होते व्हाईट कलरचे फुलं ऑब्झर्व केले. फ्लॉवर लोकेशन फूल कुठे डॉमिनंट वॉज ॲक्झियल अँड रिसेसिव वॉज टर्मिनल. आणि प्लांट हाईट झाडाची उंची टॉल प्लांट आणि डॉर्फ शॉर्ट प्लांट मोठी उंच झाडं आणि छोटी बुटकी झाडं. ओके असे सात कॅरेक्टर्स मेंडलने ऑब्झर्व केले. ओके अंडरस्टूड. आता पुढे काय केलं आता मेंडलने आपण बघू. मेंडलनं हा त्याच्या एक्सपेरिमेंट्समध्ये अतिशय स्पेसिफिक होता. त्याने त्याचे एक्सपेरिमेंट करताना अजिबात घाई केली नव्हती. 9 वर्षापर्यंत एक्सपेरिमेंट करत होता ना, मग कशाला घाई करेल. त्याने एका वेळेला एकाच कॅरेक्टर कन्सिडर करून त्याच्यावरतीच त्याचे एक्सपेरिमेंट केले. ते झाल्यानंतर दुसरं कॅरेक्टर, ते झाल्यानंतर तिसरं कॅरेक्टर, असे 7 कॅरेक्टर्ससाठी त्याने एक्सपेरिमेंट केले. आता एक गुणधर्म बघितला एका वेळेला एकच गुणधर्म, पुढच्या अभ्यासामध्ये त्याने एका वेळेला 2 गुणधर्म बघितले. सगळे एक्सपेरिमेंट्स परत केले. त्याच्या पुढच्या अभ्यासामध्ये त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये त्याने एका वेळेला 3 गुणधर्म बघितले आणि परत सगळे एक्सपेरिमेंट्स रिपीट केले. बरोबर लक्षात येतं आहे. मेंडलने काय केलं की एका वेळेला एकाच गुणधर्माचा अभ्यास केला. म्हणजे शे फॉर एक्झाम्पल बीचा आकार, वेदर द सीड इज राऊंड ऑर रिंकल्ड. मग याचे सगळे एक्सपेरिमेंट झाल्यानंतर मग त्याने दुसरं कॅरेक्टर निवडलं. फुलाचा कलर व्हायोलेट आणि व्हाईट, जांभळा आणि पांढरा, ते सगळे एक्सपेरिमेंट झाले की मग त्याच्यानंतर त्याने तिसरं कॅरेक्टर निवडलं. अशा पद्धतीने त्याने एकामागे एक 7 कॅरेक्टर्सचा अभ्यास केला. आता मेंडलने एका वेळेला 2 कॅरेक्टर निवडले, म्हणजे गोल बी राऊंड सीड आणि व्हायोलेट फ्लॉवर, 2 गुणधर्म झाले. रिंकल्ड सीड अँड व्हाईट फ्लॉवर, असे 2 गुणधर्म एका वेळेला निवडले. परत सगळे प्रयोग केले. त्याच्यानंतर ही प्रोसेस द डाटा मॅथमॅटिकली अँड स्टॅटिस्टिकली. मेंडल वॉज अ टीचर ऑफ सायन्स अँड मॅथ्स, त्याच्यामुळे मेंडलला जेवढा डेटा अवेलेबल झाला होता तो सगळा डेटा मेंडलने मॅथमॅटिकली आणि स्टॅटिस्टिकली प्रोसेस केला. ओके देन मेंडल पॉस्ट्युलेटेड प्रिन्सिपल्स ऑफ हेरिडिटी विच देन बिकम द फंडामेंटल लॉज ऑफ हेरिडिटी ॲज प्रपोज बाय कोरेन्स इन 1900. हा सगळा अभ्यास केल्यानंतर रिझल्ट्स फाइंड आउट केल्यानंतर जो डेटा आहे तो मॅथमॅटिकली आणि स्टॅटिस्टिकली एक्सप्रेस केल्यानंतर मेंडलने त्याचे प्रिन्सिपल्स ऑफ हेरिडिटी बरोबर अनुवंशिकतेचे सिद्धांत मांडले. त्याच्यानंतर दे आर फेमस ॲज द फंडामेंटल लॉज ऑफ हेरिडिटी. मेंडलचे अनुवंशिकतेचे नियम म्हणून हे प्रसिद्ध झाले. पण केव्हा? 1900 साली कोरेन्स नावाच्या शास्त्रज्ञाने हे परत सगळं मेंडलचं वर्क जगाला दाखवलं. तेव्हा तोपर्यंत मेंडल बिचारा मेलेला होता के, पण त्यानंतर त्याला सायंटिस्ट म्हणून सगळ्या जग ओळखायला लागलं अँड ही वॉज ऑनर्ड ॲज द फादर ऑफ जेनेटिक्स. बरोबर तर मी तुम्हाला सांगितलं की मेंडलच्या आधीचे शास्त्रज्ञ काय म्हणायचे की गुणधर्म एका पिढीतून पुढच्या पिढीमध्ये कसे जातात, तर रक्तामधून जातात.
पण मेंडलने पहिल्यांदा याला स्ट्रॉंगली नाही म्हटलं. मेंडल म्हणाला रक्तामधून गुणधर्म पुढे जाणं शक्य नाही, कारण आई वडिलांचं रक्त कुठेही मिक्स होत नाही. जर मिक्स होत नाही तर ते पुढच्या पिढीत कसं जाणार. म्हणून व्हॉट ही सेड, ही फाउंड दॅट ट्रेट्स म्हणजे कॅरेक्टर, हे आपण बघणार आहे, ॲज सच आर नॉट इनहेरिटेड फिजिकली. गुणधर्म हे फिजिकली एका पिढीतून पुढच्या पिढीमध्ये जात नाही, बट बाय समथिंग प्रेझेंट इन सेल, अँड ही नेम्ड दॅट समथिंग ॲज फॅक्टर. मेंडल असं म्हणाला की सेलमध्ये काहीतरी असतं. काय असतं हे मेंडलला सुद्धा कळलं नाही, कारण तेव्हा सेलच्या आतमध्ये बघायची सुविधाच नव्हती ना. मायक्रोस्कोप जे होते ते अतिशय सिंपल प्राथमिक अवस्थेतले होते. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा शोध तर 1940 साली लागला, त्याच्या 70 वर्षाआधी 80 वर्षाआधी हे सगळं चालू आहे, बरोबर. तर सेलच्या आतमध्ये काय आहे हे मेंडलला माहिती नव्हतं, पण त्याला डेफिनेटली एवढं माहिती होतं की देअर इज समथिंग प्रेझेंट इन द सेल. सेलच्या आतमध्ये काहीतरी आहे जे एका पिढीचे गुणधर्म पुढच्या पिढीमध्ये घेऊन जातं, अँड दॅट समथिंग ही नेम्ड ॲज फॅक्टर. मेंडलने त्याला फॅक्टर असं नाव ठेवलं. आता आपल्याला कळलं की हे फॅक्टर म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून फॅक्टर्स इज नथिंग बट द जीन्स, बरोबर. तर असं आहे. त्याच्यानंतर दीज फॅक्टर्स ऑकर्स इन पेअर्स इन पॅरेंट्स. मेंडल काय म्हणतो बघा, त्याने काय शोधलं होतं हे महत्त्वाचं आहे की हे जे फॅक्टर्स आहेत, कोणतेही शास्त्रीय उपकरण नसताना त्याने हा एवढा महत्त्वाचा शोध लावला होता, हे त्याच्यातलं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट. हे जे फॅक्टर्स आहेत हे पेअरमध्ये म्हणजे जोड्यांमध्ये असतात. दे आर प्रेझेंट इन पेअर्स इन द पॅरेंट्स, ओके, अँड सेग्रिगेट्स फ्रॉम ईच अदर ड्युरिंग गॅमिट फॉर्मेशन. आई वडिलांच्या सेलमध्ये हे फॅक्टर्स असतात. ते फॅक्टर जोड्यांच्या स्वरूपात असतात आणि जेव्हा गॅमिट्स तयार होतात, गॅमिट फॉर्मेशन जेव्हा होतं, तेव्हा हे फॅक्टर सेग्रिगेट म्हणजे सेपरेट होतात, ओके. गॅमिट फॉर्मेशनच्या वेळेला हे फॅक्टर सेपरेट होतात विदाऊट मिक्सिंग ऑर विदाऊट ब्लेंडिंग. एकमेकांशी मिक्स होत नाही किंवा ब्लेंड एकत्र येत नाही, एवढं मेंडलने केलेलं होतं. रिझन्स फॉर मेंडल सक्सेस. आता मेंडल का यशस्वी झाला, व्हॉट आर द रिझन्स, बरोबर. तर पहिले ऑल द एक्सपेरिमेंट्स वेअर केअरफुली प्लॅन्ड अँड इन्व्हॉल्व्स लार्ज सॅम्पल. मी तुम्हाला सांगितलं ना की मेंडलने जेवढेही एक्सपेरिमेंट केले ना हे त्याने फार काटेकोरपणे केलेले होते, प्लॅनिंगने केलेले होते आणि खूप सॅम्पल्सचा त्याने अभ्यास केलेला होता. दुसरं, केअरफुल रेकॉर्डिंग ऑफ ऑल सॅम्पल्स अँड रिझल्ट्स एक्सप्रेस्ड इन रेशोज. सगळे जेवढेही सॅम्पलचा अभ्यास केला मेंडलने तेवढ्या प्रत्येक सॅम्पलचं त्याने प्रत्येक एक्सपेरिमेंटचं रेकॉर्डिंग ठेवलं, रेकॉर्ड्स ठेवले, म्हणजे लिहून ठेवलं की कोणता एक्सपेरिमेंट कसा केला, कोणती स्टेप आहे, एव्हरीथिंग. आणि जे त्याला रिझल्ट मिळाले दॅट वेअर एक्सप्रेस्ड इन द फॉर्म ऑफ रेशोज. तिसरं, पिया प्लांट विच इज हॅविंग कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स कॅन बी इझिली रेकॉग्नाइज्ड. हे मेंडलचं सुदैव होतं, लक होता या बाबतीत. मात्र मेंडल लक्की होता. मेंडलने जर दुसरं एखादं झाड घेतलं असतं की ज्याचे कॅरेक्टर्स पुढच्या पिढीमध्ये मिक्स होतात, तर मेंडलला एवढ्या सक्सेसफुली त्याचे एक्सपेरिमेंट करता आले नसते कदाचित.
पण पिया प्लांट्समध्ये जेवढेही गुणधर्म आहेत हे सगळे गुणधर्म सेपरेट एक्सप्रेस होतात, आपण ते अतिशय सहजतेने ओळखू शकतो. जे झाड उंच आहे का बुटकं आहे म्हणजे छोटं आहे, फुलाचा रंग व्हायोलेट जांभळ्या कलरचं आहे का पांढऱ्या कलरचं आहे हे तुम्ही त्याच्याकडे बघून सांगू शकता ना. बीचा आकार गोल आहे का सुरकुतलेला आहे, हिरवा रंग आहे का पिवळा रंग आहे, यू कॅन टेल. सो ऑब्झर्वेबल कॅरेक्टर्स, 7 डिफरंट कॅरेक्टर्स इन पिया प्लांट्स वेअर कंट्रोल्ड बाय सिंगल फॅक्टर ईच. फॅक्टर्स आर लोकेटेड ऑन सेपरेट क्रोमोझोम्स अँड ट्रान्समिटेड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. मग असं का होत होतं की पिया प्लांट्समध्ये कॅरेक्टर्स हे मिक्स का होत नव्हते, गुणधर्म एकत्र का होत नव्हते, वेगळे वेगळे का राहत होते? तर याचं कारण असं आहे की प्रत्येक गुणधर्म हा वेगळ्या वेगळ्या फॅक्टरद्वारे कंट्रोल केला होता. फॅक्टर म्हणजेच काय? जीन. हां, आणि हे जे फॅक्टर्स आहेत, हे जे जीन्स आहेत, हे वेगळ्या वेगळ्या क्रोमोझोमवरती होते आणि ते एका पिढीतून पुढच्या पिढीमध्ये ट्रान्समिट होत होते, जात होते. या सगळ्या गोष्टींमुळे जे गुणधर्म आहेत हे कुठेही मिक्स न होता सेपरेटली एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जात राहिले आणि त्याच्यामुळे मेंडलला त्याचा अभ्यास करणं सोपं गेलं. ठीक आहे, आणि लास्ट मेंडल इंट्रोड्यूस द कॉन्सेप्ट ऑफ डॉमिनन्स अँड रिसेसिवनेस. मेंडलने डॉमिनन्स आणि रिसेसिवनेस ही कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस केली. ओके, काय असतं डॉमिनन्स आणि रिसेसिव हे आपण पुढच्या सेशनमध्ये बघू. मग पुढच्या वेळेला मी तुम्हाला सांगेल, तुमच्या पुस्तकात दिलेलं नाही आहे पण आपण डिस्कस करू की मेंडलने त्याचे एक्सपेरिमेंट साधारण कशा पद्धतीने केलेले होते आणि मग त्याच्यानंतर आपण पुढचा भाग घेऊ. ओके, सो अंटिल देन, इफ यू कॅन फाइंड मोर इन्फॉर्मेशन अबाउट मेंडल अँड हिज एक्सपेरिमेंट्स फ्रॉम इंटरनेट. या सगळ्या गोष्टी तुम्ही जे शिकताय ना त्याच्या नोट्स तुम्ही इंटरनेटवरती बघत राहा. नोट्स म्हणा, व्हिडिओज म्हणा, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणा, ओके, हे तुम्ही वाचत राहा, बघत राहा, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळवायचा प्रयत्न करत राहा, म्हणजे तुमचं नॉलेज अपडेट राहील. सो वील मीट इन द नेक्स्ट सेशन नाऊ.